नमस्ते फ्रेंड्स, आज आपण बघूयात वेट लॉस साठी जीरा वॉटर। तर यानी या वॉटरनी स्मरणशक्ती वाढते, कॅलेस्ट्रॉल कमी होते, शरीरातील मेटाबॉलिझम छान ठेवण्यास मदत होते। यामुळे जी शरीराची अनावश्यक चरबी असते ती कमी करण्यास मदत होते। तर चला आता आपण हे जीरा वॉटर कसं बनवायचं ते बघूयात। मी इथे काय केलं, एक ग्लास पाण्यामध्ये एक चमचा जिरं हे रात्रीच भिजत घातलं आहे। आपल्याला हे वॉटर सकाळी प्यायचं आहे म्हणून हे रात्रीच आपण भिजू घालूयात। मी भिजू घालून ठेवलेलं होतं। आता मी काय करते आहे, एक पातेल्यामध्ये हे पाणी ओतून घेते आहे। आणि आपण हे आता याला उकळून घेऊयात या पाण्याला। हे बघा छानसं आपलं हे पाणी आता, हे बघा हे पाणी छानसं उकळलेलं आहे। आपल्याला हे चहासारखं उकळून घ्यायचं आहे। आता मी याला खाली उतरून घेते आहे आणि एका गाळणीने आपण याला गाळून घेऊयात, म्हणजे यातलं जिरं बाजूला होऊन जाईल। थोडंसं नॉर्मल आपण याला थंड होऊ द्यायचं आहे आपल्याला। आता आपलं हे पाणी छानसं थोडंसं कोमट झालं आहे। याच्यामध्ये मी अर्धा लिंबू पिळते आहे। जिऱ्यामध्ये अँटीऑक्सिडंट असल्यामुळे शरीराची जी एक्स्ट्रा चरबी असते ती कमी होण्यास मदत होती। लिंबू पिळून झाला आहे अर्धा। आता मी याच्यात अर्धा चमचा मध घालतीये आणि आपण याला व्यवस्थित मिक्स करून घेऊयात। लिंबामध्ये व्हिटॅमिन सी असल्यामुळं बॉडीतील जे सेल्स डॅमेज झालेले असतात ते कवर होतात आणि मधामुळे शरीरातले जे टॉक्सिन असतात ते निघून जातात। आणि या ड्रिंकने पाचनशक्ती पण छान सुधारते, कॅलेस्ट्रॉल जे काय जास्त वाढलेलं असं शरीरातलं ते पण कमी होतं आणि त्याच्यामुळे वजन वाढण्यास कमी करतं हे ड्रिंक। आणि आता हे मस्त आपण गरम गरम चहासारखं घेऊ शकतो। याने आपल्याला 10 दिवसात नक्की फरक पडतो वजन कमी करण्यासाठी। तर एकदा प्लीज तुम्ही नक्की ट्राय करा हे जीरा वॉटर वेट लॉससाठी। आणि अजून एक, हे जे जिरं आपण गाळून घेतलं आहे हे पण वेस्ट जाऊ द्यायचं नाही आपल्याला। हे ड्रिंक घेतल्यावर आपण नंतर हे जिरं चावून चावून खायचं आहे। तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला प्लीज कमेंट करा आणि तुम्हाला जर रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करून जास्तीत जास्त शेअर करा। धन्यवाद।